बाबा हा रिस्क फैक्टर्स हाँ सायन्स एंड सीमटम्स हाँ को रिनेशन क्या कि सो मेजर रिस्क फैक्टर सर्वाइकल कैंसर इज एच पी वी वायरस इन्फेक्शन सो ह्यूमन पेपिलोमा वायरस जो आता ते खूब तरेचे म्हणजे एक दौनशे एक वायरसेस पेपिलोमा वायरस टाइप्स ऑलरेडी आमी जाना आन तातुतले थोड़े वायरसेस आसा ते आर नोन टू कॉज सर्वाइकल कॅन्सर बाकीचे आणि रिस्क फॅक्टर्स असा लाईक स्मोकिंग नाजे इम्युनोसप्रेस्ड जी मनशं असता तातून लॉंग टर्म यूज ऑफ ओरल कंट्रोसेप्टीव पिल्स दीज आर ऑल अदर रिस्क फॅक्टर्स वीच बाकीच्यो बाकीच तुका एच आय वी बी जे डिसिजीज असा जर ते असा जाल्यार दीस दीस इनक्रिजीज द चांस ऑफ हॅविंग सर्वायकल कॅन्सर सायन्स एन्ड सिमटम्स म्हणल्यार ॲक्चुली जेव्हा इनिशियल फेजिसन त्यांना काही सांन एंड सिमटम्स असे दिसून येणार म्हणून हळूहळू जसे कॅन्सर ऍडव्हान्स जाऊक लागता त्यांना मेन सान एड सिमटम इज युअर पोस्ट कॉयटल ब्लिडींग ऑर स्पॉटिंग जाता आफ्टर इंटरकोस जे हे जाता ब्लिडींग जाता ताका म्हणतात पोस्ट कॉयटल ब्लिडींग मागीर देर कुड बी पेल्विक पेन म्हणजे सो दुखता मागीर युरीन पास करतना दुखूंक शकता सो दिस आर बेसिकली लायक एनी अदर अशें म्हणू शकता पण म्हणजे अशें सिग्निफिकंट अशें काय ना बाबा सामकें तुका अशें पिन पॉयंट करपी अशें कांय इनिशियल फेजीन तर तुका इतलें कळय ना पुणून जसो वाडटा कॅन्सराचे कॅन्सराची वाडटा त्यांना तुका हे सांन्स अँड सिमटम्स येऊ शकता सो बेसिक जे बायल कन्सर्न जाता दॅट इज व्हॅन देर इज ब्लिडींग और पोस्ट कॉयटल ब्लिडींग दॅट इज वेन युजली आमच्याकडे जो पेशंट्स येतात युजली येतात बिकॉज ऑफ पोस्ट कॉयटल ब्लिडींग ओर दुखता म्हणून येतात ओर इंटरमेन्स्ट्रल ब्लिडींग स्पॉटिंग आणि इवन फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज डेट इज ओल्सो अनदर